यांनी आपलं मनोबल जसं उंचावलंय तसं विरोधकांचं मनोबल हे खच्ची तर झालंच आहे, पण ते एका डॅमेजिंग मानसिकतेमध्ये पोहोचले आहेत. एक हिंदीमध्ये म्हणतात हम न खेले खेल बिगाडे, अशा प्रकारची मानसिकता तयार झाली आहे. आपण वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काम केलं, पण विरोधी पक्षात काम करत असताना आपण सत्तेचे विरोधक होतो, आपण देशाचे विरोधक नव्हतो, आपण विकासाचे विरोधक नव्हतो, आपण समाजाचे विरोधक नव्हतो. आपण वैचारिक विरोध त्या पक्षांना केला, त्यांच्या विचारधारेला केला, आणि म्हणून बोलत असताना कधी आपण देशाची हानी होईल, देशामध्ये समाजामध्ये विघटन होईल अशा प्रकारे आपलं वर्तन आणि वक्तव्य कधी राहिलं नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि देशात आज ज्या प्रकारचा विरोधी पक्ष मानसिकतेत गेलाय, आता काय वाटेल ते करायचं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. खोटं बोला, रेटून बोला, आता त्यांना देशाची चिंता नाही आहे, त्यांना समाजाची चिंता नाही आहे, त्यांच्या वागणुकीचा काय दूरगामी परिणाम आहे याची चिंता नाही आहे. एक एनार्किस्ट अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ते पोहोचले आहेत, आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय रोज भूमिका बदलत आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेत आहेत, यांना प्रदेशाची चिंता नाही आहे, समाजाची चिंता नाही आहे, यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं